आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवसमर्थ शिवशाहू व राजमाता जिजाऊ सहकारी संघाच्या सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात. कारदगे येथील श्री शिवसमर्थ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 18वी, शिवशाहू प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाची 7वी व राजमाता जिजाऊ महिला सहकारी संघाची 3री वार्षिक सर्वसाधारण सभा प्रगतशील शेतकरी व उद्यान पंडित पुरस्कार विजेते लक्ष्मण पसारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. यावेळी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक भिकाजी बावडे यांनी केलं. यावेळी शिवसमर्थचा नफा तोटा पत्रक वाचन करताना व्यवस्थापक विलास मुंगळे म्हणाले, अहवाल सालात संघाला 10,30,886 रुपये इतका नफा झाला आहे. तर सेक्रेटरी रामू वडेयर तेजश्री अलंकार यांनी शिवशाहू व राजमाता संघाचा ताळेबंद अंदाजपत्रक नफा तोटा पत्रकाचं वाचन केलं. अहवाल वाचनात संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चिंदके म्हणाले, सर्व सभासदांचा संस्थेवरील दृढ विश्वास, कर्मचारी वर्गाचा सचोटीचा कारभार, संचालक मंडळाचे सहकार्य यामुळे तिन्ही संस्थांची गरुड भरारी होत असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमास दत्त साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील, संचालक अमर यादव, संस्थेचे व्हाईस चेअरमन शंकर पोवार, संचालक अंकुश चौगले, सुचित बुडके, सुकुमार खोत, रंगराव बन्ने, शाहू दुगाने, सारिता कदम, पूजा बुडके, रामचंद्र बुडके, सदाशिव वडर, अण्णाप्पा मुरकुंडे, राहुल कलावंत, श्रीमती अंजना जाधव, ग्रामपंचायत उपाध्यक्ष दीपक अलंकार, देवाप्पा देवकते, अरविंद खराडे, भरत भागाजे, रणजित कदम यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमार हेगडे यांनी केलं. सुचित बुडके यांनी आभार मानले. महानकर न्यूजसाठी कारदगाहून तानाजी बिरनाळे. 23,07,750 इतका होता. त्यामध्ये अहवाल सालामध्ये रुपये 13,37,188.35 इतकी वाढ होऊन दिनांक 31/3/2019 अखेर रुपये 87,95,625.75 इतका निधी झाला. पूर्ण विकासासाठी व स्थिरतेसाठी टीव्हीची फार गरज असते. टीव्हीवर मिळणारे व्याजदर कमी असूनही सभासद व निर्देशक यांनी संस्था अत्यंत उत्तम रीतीने चालवत आहे. आपण त्यासाठी फास्ट वेळ घेतलं आहोत. सगळ्यांचा कार्यक्रम पत्रिका बघितली असते. अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम पकडलेला आहात. लहान मुलं असू दे, शाळेचे असू दे, सगळं असू दे, सर्व गावकरी म्हणा, पूरग्रस्त म्हणा, आपले पत्रकारांचे पण एकदा आजार आहे त्यांचाही आपण आपल्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या डेव्हलपमेंटमध्ये कारदग्यामध्ये म्हणजे कारदग्यामध्ये 100% होता. आपण 100% मला करून दाखवला आहे. त्याबद्दल तुमचा आपल्याला आम्ही आभार मानतो.